लग्नाक्षतामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. गेल्या 1.5 वर्षापासून मोफत सेवाभाव म्हणून संपूर्णपणे मोफत लग्नाक्षरताच्या माध्यमातून आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो आणि याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अनेकांना फायदाही होतो आहे. या माध्यमातून विवाहही जुळत आहेत. काल परवा तुळशीचे विवाह संपन्न झाले आणि खऱ्या अर्थानं लग्न सराईच्या एका हंगामाला असं म्हणू की सुरुवात झालेली आहे. आणि इथून पुढे जो काही होळीपर्यंतचा जो कालावधी असतो तो या कालावधीमध्ये ग्रामीण शहरी किंवा निमशहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विवाह हे जुळत असतात आणि अशा स्थितीत आता थोडासा पौष महिन्याचा काही कालावधी ग्रामीण भागासाठी सोडला तर ही एक गती या माध्यमातून विवाहाला मिळत असते. परंतु गेल्या काही वर्षामध्ये अलीकडच्या काळामध्ये या 4-2 वर्षामध्ये विवाह जुळण्याचं जे काही प्रमाण आहे तर ते काहीसं विस्कळीत झालेलं आहे किंवा कमी झालेलं आहे आणि अशी ओरड निर्माण होते आहे की विवाह जुळत नाहीत किंवा लग्नच होत नाहीत. ही गोष्ट काही अंशी खरीही आहे कारण हाय प्रोफाईलमध्ये पण लग्न जुळत नाहीत किंवा गोरगरिबांच्या किंवा शेतकऱ्यांच्या मुलांना मुली भेटत नाहीत अशी ओरडसुद्धा होत आहे आणि लग्नाच्या माध्यमातून किंवा विवाहाच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेले आहेत. या माध्यमात काम करत असताना अशा अनेक गोष्टी आमच्या लक्षात येत आहेत. याला काही अंशी आपणही कारणीभूत आहोत असं म्हणायला हरकत नसावी. आपण एकीकडे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगत असताना छत्रपतीच्या विचारांचे वारसदार आम्ही आहोत असं सांगत असताना स्वतःला मर्द मराठे म्हणून घेत असताना आमच्यासारख्या मर्दांना ज्या मराठ्यांनी गड किल्ल्यांचं साम्राज्य निर्माण केलं अशा या महाराष्ट्रामध्ये आपले विवाह जुळवण्यासाठी एखाद्या फडतूस विवाह संस्थेची गरज निर्माण व्हावी ही खूप मोठी शोकांतिका आहे. दिवसभरातून 4-2 फोन येतात. एखाद्या मुलीचा फोन येतो की जिला स्वतःचं घरही सांभाळता येत नाही, तुमच्याकडे कोणी लग्नाचं आहे का अशी ती विचारणा करते आणि एक प्रश्न निर्माण होतो की ही मुलगी आपला विवाह जुळवून देणार, मग आम्हाला स्वतःला मर्द म्हणून घेण्यामध्ये काय अर्थ उरतो. एक जर आपण सर्वांनी जर विचार केला, आता लग्नाक्षताच्या माध्यमातून आम्ही नेहमी मांडत असतो की लग्नाक्षता हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. बस स्टँडवर गेल्याच्या नंतर जसं आपण आपापल्या बस शोधत असतो त्याप्रमाणे या प्लॅटफॉर्मवर आपण प्रत्येकाने आलं पाहिजे, डाउनलोड केलं पाहिजे, आमचं चॅनल सबस्क्राईब केलं पाहिजे आणि या प्लॅटफॉर्मवर एकमेकांच्या स्थळांचा शोध घेतला पाहिजे. याच्यामध्ये शिस्त राहावी म्हणून आम्ही काही प्रतिबंध लावलेले आहेत, परंतु याचा हेतू बरेच जण अन्वयार्थ काढणारे असतात. तसा कुठलाही हेतू नाही. लगेच मिळती जुळती प्रोफाईल असेल तर आम्ही लगेच मोबाईल नंबर उपलब्ध करून देतो, त्यांच्यासोबत बोलणी सुद्धा करतो आणि या माध्यमातून मागच्या लॉकडाऊनमध्ये 300-350 लग्न जुळले सुद्धा. हे सर्व होत असताना आपण जर प्रत्येकाने दिवसभरातून आपल्या रिकाम्या वेळामध्ये एकमेकांना फोन जरी लावला आणि मध्यस्थ म्हणून जर सर्वांनी जर पुढे आलं एक संस्कार म्हणून, संस्कृती म्हणून, सभ्यता म्हणून, तर एकमेकांचे विवाह जुळण्यासाठी मदत होईल. पूर्वीच्या काळामध्ये विवाह हे विवाह समारंभातून किंवा वेगवेगळ्या सार्वजनिक सामूहिक सामाजिक कार्यक्रमातून मुलींचा मुलांचा शोध घेतला जायचा आणि ही मामाच्या मुलाला, भावाच्या मुलाला, पुतण्याला, काकाच्या मुलाला, कुणाला तरी ही मुलगी किंवा हा मुलगा हे स्थळ चालू शकतं अशी एक त्यातून विचार करायची एक प्रक्रिया सुरू व्हायची. आता हा विवाह संस्थेचा एक काळाच्या गरजेनुसार एक प्लॅटफॉर्म आला आहे आणि याच्यावर आपण शोध घेतला पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील एखादा मुलगा असेल, एखादी मुलगी असेल तर त्यांच्यासाठी हे स्थळ मिळतं जुळतं होऊ शकते, मग त्याच्यासाठी आपण कुठेतरी पुढाकार घेतला पाहिजे, फोनवर बोलणी केली पाहिजे. हा या मागचा एक उद्देश आहे, भूमिका आहे.